नॅचरल ओल्या नारळाची आईस्क्रीम। चला बनवूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य। नमस्कार, मी विशाखा, विशाखाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नॅचरल आईस्क्रीम नारळाची, आणि ते पण सगळं वस्तू घरी अवेलेबल असणार त्यापासून बनवणार आहोत। त्यासाठी मी दूध घेतलं आहे, बघा पातेल्यात गरम करायला ठेवलं आहे। मी दूध अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त घेतलं आहे। दूध आपल्याला छान आटून घ्यायचं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि फटाफट होणार आहे, नक्की करून बघा। उन्हाळ्याचे दिवस आहेत, मस्त थंड थंड आईस्क्रीम खायला आवडणार। आणि मी ओलं नारळ घेतलं आहे, बघा हे नारळचे पाठीमागचं काळा भाग असतो तो काढायचा आहे आपल्याला कापून, आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे। आणि साखर थोडीच टाकते, मिल्क पावडर पण टाकणार आहेत आपण। दुधामध्ये साखर टाकून घेऊयात आणि नारळाचे वरचे काप काळे काळे दिसणार त्यासाठी ते वरचे काढून घ्यायचे आणि छोटे छोटे काप करून मिक्सरमधून काढून घ्यायचे। बघा दूध छान आटत आहे आपलं, 15-20% आटलं आहे। आणि मिल्क पावडर घेतलं आहे बघा मी एक वाटी, आणि मिल्क पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालणार। एक वाटी मिल्क पावडर घेते, थोडंसं कोमट दूध किंवा साधं दूध घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये कोमट घेतलं तर लगेच मेल्ट होणार। त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि टाकूयात। बघा मिक्स करून घेतलं आहे मी, आता छान हलवून घ्यायचं आहे, लगेच दूध घट्ट होणार। आणि दूध जे आहे ते मी फुल क्रीमवालं दूध घेतलं आहे। क्रीम वगैरे घालतात तर क्रीम घालण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये ऑलरेडी साय वगैरे त्याचे असते, तर फुल क्रीमी दूध घेतलं आहे म्हणून क्रीम नाही टाकत आहे मी। ते बघा मस्त घट्ट झालं आहे आणि दूध बंद करून थंड व्हायला ठेवलं आहे मी। हा बघा नारळ आता छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकूया, हे नारळ फोडलं त्याच्यातलं राहिलेलं पाणी टाकलं, जास्त पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं। छान बारीक करून घ्यायचं आहे, थोडंसं असं दिसलं पाहिजे, जास्त असं जाड पण नको आहे। हे थंड झालं आहे आपण केलेलं दुधाचं मिश्रण, आणि मस्त घट्ट पण दिसतंय बघा। मिल्क पावडर टाकलं तर लगेच घट्ट झालं आहे, थंड झाल्याच्यानंतर जास्त घट्ट होतं। आणि आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं खिसलेलं बारीक केलेलं खोबरं टाकायचं आहे आणि मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला ते 7-8 घंटे ठेवून, आणि परत काढून परत थोडंसं मिक्सरमध्ये लावायचं आहे। आता हे मिक्स व्यवस्थित एवढं झालं नाही, त्यासाठी थोडंसं आपण एकदम फिरू, 1 मिनटं फिरू फक्त। बघा जरासंच फिरवले, हे मस्त आहे बघा फेस मस्त क्रीमी दिसत आहे। आता आपण मिक्सरमध्ये ठेवूया, स्टीलचा डब्बा असला तरी चालेल, प्लास्टिकचा कोणताही। माझ्याकडे आईस्क्रीमचा डब्बा होता, मी त्याच्यामध्येच ठेवत आहे। आता मी हे 7-8 घंटे ठेवते, हे ठेवले आणि याला परत आपण थोडंसं मिक्सरमधून काढून घेऊयात। परत तसंच 1 मिनटं थोडंसं असं फिरवायचं आणि परत मिक्सरला ठेवून द्यायचं, मिक्सरला लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। मस्त लागते आईस्क्रीम, एकदम नॅचरल टेस्ट येते। नक्की एकदा रेसिपी करून बघा। हे बघा झालं आहे छान, आता हे फ्रीजमध्ये ठेवूया, 10-12 घंटे ठेवावं लागेल। मी रात्रीच ठेवले आणि सकाळी काढते बघा। हे बघा मस्त एकदम सॉफ्ट आणि खोबरं कसं दिसते, एकदम झाली एकदम छान आईस्क्रीम। नक्की एकदा रेसिपी करून बघा, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।